नमस्कार फ्रेंड्स, होमकुकच्या किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। आता दिवाळीचा सण जवळ आलेला आहे, त्यामुळे आज आपण दिवाळी स्पेशल रेसिपीजमध्ये 5 फराळाचे पदार्थ करणार आहोत, ज्यामध्ये आपण सर्वप्रथम कुरकुरीत अशी तांदळाच्या पिठाची चकली करणार आहोत। त्यानंतर आपण खुसखुशीत अशी करंजी, शंकरपाळी, डिंक आणि बेसनचे लाडू आणि सर्वात शेवटी आपण कुरकुरीत असा पोह्यांचा चिवडा करणार आहोत। तर आता आपण इथे वेळ न घालवता सर्वात प्रथम कुरकुरीत अशी तांदळाची चकली आहे ती इथे बनवण्यासाठी घेऊयात। ही चकली बनवण्यासाठी मी इथे जी बारीक साईजवाली चाळण असते ती चाळण एका परातीमध्ये ठेवलेली आहे। त्यात आता मी आपल्या 3 वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे, म्हणजेच मी इथे 350 ग्राम तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे, म्हणजेच 125 ग्राम मैदा आहे। आपल्याला इथे 3 वाटी तांदळाच्या पिठासाठी 1 वाटी मैद्याचा वापर करायचा आहे। अशा प्रकारे मी इथे पूर्ण पीठ चाळून घेतलेलं आहे, एकदम प्लेन पीठ इथे माझं झालेलं आहे। त्यात आता आपल्याला आपले मसाले घालायचे आहेत। इथे मी 2 चमचे लाल तिखट, 1 चमचे धने पावडर, 1 चमचे जिरे आणि 3 चमचे सफेद तीळ घातलेले आहेत। आता ह्यात आपल्याला ओवा घालायचा आहे। ओवा आहे तो मी हातावरती थोडासा क्रश करून घेणार आहे, जेणेकरून आपल्या चकलीला छान ओव्याचा वास यावा म्हणून। त्यात आता मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। आता आपल्याला हे सर्व मसाले आहेत ते या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। ह्यात मी आता अर्धी वाटी गरम तेलाचं मोहन घातलेलं आहे। आता हे गरम तेलाचं मोहन आहे ते आपल्याला चमच्याने व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं आहे। तेल चमच्याने पूर्णपणे ह्या पिठामध्ये मिक्स झाल्यावरती आपल्याला ह्या पिठामध्ये तेळामुळे झालेली जी गुठली आहे ती हाताने व्यवस्थित फोडून घ्यायची आहे, ज्याने आपलं हे तेल आहे ते पूर्ण पिठामध्ये छान मिक्स होतं आणि आपली चकली आहे ती एकदम खुसखुशीत अशी बनते। अशा प्रकारे इथे 1 ते 2 मिनिटे हे पीठ छान हातावरती चोळून घेतल्यावरती आपलं हे पीठ आता मळण्यासाठी पूर्णपणे रेडी झालेलं आहे। तुम्ही इथे पाहू शकता माझ्या ह्या पिठाचा दाबल्यावरती एक गोळा होत आहे, म्हणजे आपल्या ह्या पिठामध्ये तेलाचं प्रमाण आहे ते एकदम बरोबर झालेलं आहे। आता हे पीठ आहे ते मी इथे मळण्यासाठी घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित इथे मळून घ्यायचं आहे। मिनिमम 7 ते 8 मिनिटे तरी आपण हे पीठ इथे मळून घेणार आहोत। आणि ही चकली आहे ती एकदा का पीठ बनवून झालं की लगेच चकली करण्यासाठी घ्या। जर तुम्ही हे पीठ भरपूर वेळ ठेवून दिलं पीठ कडक बनत जाते, म्हणून एकदा पीठ बनवून झालं की लगेच इथे चकली पाडण्यासाठी घ्या। अशा प्रकारे मिनिमम 7 ते 8 मिनिटे मळून झाल्यावरती हे चकलीचं पीठ आहे ते आता आपलं चकली बनवण्यासाठी पूर्णपणे रेडी झालेलं आहे। इथे मला 2 वाटी पाणी लागलेलं होतं, ज्या वाटीचं मी प्रमाण ठेवून मैदा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीचं अंदाजाने मला इथे 2 वाटी पाणी लागलेलं होतं हे पीठ मळण्यासाठी। तुम्ही इथे पाहू शकता हे पीठ माझं किती प्रमाणात नरम आहे ते। आता आपण ह्या पिठाची इथे चकली करण्यासाठी घेऊयात। सर्वप्रथम मी इथे छोटासा ह्या पिठाचा गोळा घेतलेला आहे। दुसरीकडे मी एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे, कारण चकली एकदा का बनून झाली की आपल्याला लगेच ती इथे तळण्यासाठी घ्यायची आहे। आता मी इथे चकलीचं साचं आहे त्यावरती इथे तेल लावून घेत आहे, जेणेकरून ही चकली आहे ती या साच्यामधून इझिली पडली जावी, त्याचा कुठेही तुकडा पडू नये म्हणून। आता तुम्ही इथे मैद्याऐवजी बेसन देखील ह्या चकलीमध्ये यूज करू शकता किंवा फक्त तांदळाचं पीठ वापरलं तरी देखील चालेल। आता आपण इथे चकली ज्यावरती काढणार आहोत त्याला थोडंसं इथे तेल लावून घ्यायचं आहे। ही चकली इथे मी आता पाडण्यासाठी घेतलेली आहे। तुम्ही इथे पाहू शकता किती इझिली हे पीठ आहे ते ह्या साच्यातून पडत आहे आणि तुम्हाला ज्या साईजमध्ये हवी आहे त्या साईजमध्ये तुम्ही ही चकली आहे ती इथे बनवून घ्या। चकली का एकदा साच्यातून पाडून झाली की त्याचं जे शेवटचं टोक आहे ते आपल्याला थोडंसं चिटकवून घ्यायचं आहे, जेणेकरून ती तेलामध्ये सुटली नाही जावी म्हणून। तशाच प्रकारे मी इथे अजून 2 चकल्या आहेत ते इथे पाडून घेते। खूप जास्त चकली एकसाथ पाडून नका घेऊ, चकली एकदा का पाडून झाली की लगेच ते आपल्याला तेलामध्ये तळण्यासाठी घालायची आहे, म्हणून मी एका टायमिंगला 3 चकल्या घालून ते लगेच तळण्यासाठी घेणार आहे। दुसरीकडे मी एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं, तेल छान कडकडीत गरम झालं की आपल्याला गॅसची फ्लेम एकदम स्लो करून ही चकली आहे ती ह्या तेलामध्ये घालायची आहे। जर तुम्ही फ्लेम फास्ट ठेवली तर चकली आहे ती वरतून करपली जाते पण आतून ती कच्ची राहते, म्हणून एकदम स्लो फ्लेमवरतीच आपण ही चकली आहे ती मिनिमम 4 ते 5 मिनिटे तरी तळून घेणार आहोत। आणि एकदा का ही चकली तेलामध्ये घातली की त्यानंतर त्याचे बुडबुडे थोडे कमी झाले की आपल्याला ही चकली आहे ती इथे पलटून घ्यायची आहे आणि त्याची दुसरी साईड आहे ती देखील व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे। तुम्ही जेवढी ही चकली एकदम स्लो फ्लेमवरती तळून घ्याल आणि जेवढी मध्ये मध्ये फ्लिप करून घ्याल तेवढीच आपली ही चकली आहे ती अतिशय कुरकुरीत बनते।
अशा प्रकारे इथे 3 ते 4 मिनिटे तळून घेतल्यावरती आपली ही चकली आहे ती इथे तळून पूर्णपणे रेडी झालेली आहे। ती मी आता इथे तेलामधून काढून घेते। तुम्ही ही चकली आहे ती गरम असताना खाण्यासाठी घ्याल, तर ही चकली आहे ती तुम्हाला गरम असल्यामुळे आतून थोडी नरम जाणवेल। ती पूर्णपणे एकदा थंड होऊन द्या, त्यानंतरच तुम्ही ही खाण्यासाठी घ्या, म्हणजे तुम्हाला इथे समजेल की आपली ही चकली किती कुरकुरीत अशी झालेली आहे। ते मी तुम्हाला यातली एक चकली आहे ती इथे फोडून दाखवते। तुम्हाला या आवाजावरनं समजलंच असेल की आपली ही चकली आहे ती किती कुरकुरीत अशी झालेली आहे। ते करंजीचं सारण करण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये 3 चमचे तूप घातलेलं आहे। हे तूप आहे ते माझं इथे चांगलं गरम झालेलं आहे। त्यात आता आपल्याला इथे आपले ड्रायफ्रुट्स आहेत ते इथे थोडेसे तुपामध्ये थोडेसे तळून घ्यायचे आहेत। पूर्ण आपले ड्रायफ्रुट्स आहेत ते इथे 2 ते 3 मिनिटे तरी चांगले इथे तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत। हे मनुके आहेत ते आता माझे इथे चांगले फुलायला लागलेले आहेत, म्हणजे आपले हे ड्रायफ्रुट्स आहेत ते इथे तुपामध्ये व्यवस्थित परतून झालेले आहेत। ते आता मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेते। आता त्याच कढईमध्ये मी इथे पुन्हा 2 चमचे तूप ॲड केलेलं आहे। तूप चांगलं गरम झालं की त्यात मी आता इथे 1/2 किलो रवा घातलेला आहे। जो आपल्याला इथे 0 साईजमध्ये रवा येतो तो इथे यूज करायचा आहे। आता हा रवा आहे तो मी इथे 9 ते 10 मिनिटे मीडियम फ्लेमवरती पूर्ण भाजून घेणार आहे। आणि रवा भाजताना सतत हे मिक्स करून घेत राहा, जेणेकरून खालतून करपलं नाही जावं म्हणून। अशा प्रकारे 9 ते 10 मिनिटे भाजून घेतल्यावरती रव्याचा जो रंग आहे तो थोडासा चेंज होतो आणि ह्याला छान सुगंध देखील सुटायला लागतो, म्हणजे समजायचं आपला रवा इथे व्यवस्थित भाजून झालेला आहे। ही रव्याची कढई आहे ती आता मी इथे गॅसवरून उतरवून घेते आणि तिथेच मी आता एक पॅन गॅसवरती ठेवलेला आहे। त्यात मी आता खोबरं घातलेलं आहे। इथे मी 2 वाटी खोबरं घेऊन ते व्यवस्थित खिसून घेतलेलं होतं, म्हणजे 150 ग्रॅम इथे खोबरं आहे हा। आता हा खोबरा आहे तो मी इथे 4 ते 5 मिनिटे तरी हलकासा गोल्डन रंग येण्यापर्यंत इथे भाजून घेणार आहे। इथे आता 4 ते 5 मिनिटे झालेली आहेत। आपल्या या खोबऱ्याला हलकासा गोल्डन रंग यायला लागलेला आहे, म्हणजे हा खोबरा आपला इथे व्यवस्थित भाजून झालेला आहे। ह्या रव्यामध्येच हा आपला खोबरा आहे तो मी इथे काढून घेतलेला आहे। त्यामध्ये मी आता इथे आपण जे तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स होते ते इथे घातलेले आहेत आणि 1 चमचे वेलची जायफळची पूड घातलेली आहे। आता आपल्याला हे सर्व साहित्य आहेत ते इथे या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आणि आता आपण हा रवा आहे तो 1 ते 1.5 तास बाजूला ठेवणार आहोत। पूर्णपणे थंड झाल्याशिवाय आपल्याला ह्यात पिठीसाखर ॲड नाही करायची आहे। अशा प्रकारामध्ये 1 ते 1.5 तासामध्ये आपला हा रवा आहे तो इथे पूर्णपणे थंड झालेला आहे। आता आपल्याला ह्यात आपली पिठीसाखर घालायची आहे। इथे मी 300 ग्रॅम पिठीसाखर वापरलेली आहे। तुम्हाला जसं गोडी आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही ते पिठीसाखरचा वापर करून घ्या। हे सारण तुम्ही मिनिमम 3 ते 4 महिने आहे ते आरामात ठेवू शकता। फ्रीजमध्ये ठेवा ज्याने ते बिलकुलही खराब होणार नाही। अशा प्रकारामध्ये आपलं हे खुसखुशीत अशा करंजीचं सारण आहे ते इथे बनून पूर्णपणे रेडी झालेलं आहे। तर ही करंजी करण्यासाठी मी इथे 1/2 किलो मैदा घेतलेला आहे, म्हणजेच पूर्ण 3 वाटी मैदा आहे। त्यामध्ये मी आता इथे 1/2 वाटी रवा घालणार आहे। यामध्ये मी आता इथे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। ते आता मोहन करण्यासाठी घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एक तडक्याची कढई घेऊन त्यामध्ये 3 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। तुम्ही इथे डालडा किंवा तेल देखील इथे वापरू शकता। तूप एकदा का छान कडकडीत गरम झालं की ते मी आता या मैद्यामध्ये घातलेलं आहे आणि लगेच आपल्याला हे आता इथे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी 1/2 किलोसाठी 3 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्या मैद्यामध्ये जी तुपामुळे झालेली गुठली आहे ती इथे हाताने व्यवस्थित फोडून घ्यायची आहे, ज्याने हे तूप आहे ते ह्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आणि आपली जी करंजी आहे ती अतिशय खुसखुशीत अशी बनते। आता आपण हे पीठ आहे ते इथे मळण्यासाठी घेणार आहोत। मळण्यासाठी आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी वापरून हे पीठ इथे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आता हे पीठ आहे ते मी मिनिमम 4 ते 5 मिनिटे तरी व्यवस्थित मळून घेणार आहे। अशा प्रकारामध्ये 4 ते 5 मिनिटे मळून घेतल्यावरती आपलं हे पीठ इथे व्यवस्थित मळून झालेलं आहे आणि आता आपल्याला हे पीठ आहे ते 1/2 तास तरी चांगलं झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून जो रवा आहे तो या पिठामधला व्यवस्थित फुलला जातो आणि आपली करंजी आहे ती एकदम खुसखुशीत बनते। इथे आता एक पूर्ण 1/2 तास झालेला आहे। 1/2 तासानंतर आपला हे पिठामधला जो रवा आहे तो इथे व्यवस्थित फुललेला आहे। अशा प्रकारे हे पीठ आहे ते आपलं इथे आता करंजी बनवण्यासाठी पूर्णपणे रेडी झालेलं आहे। आता ह्या पिठाचे मी इथे 2 गोळे करून घेतलेले आहेत आणि ह्या पिठाचा 1 गोळा आहे तो मी आता इथे झाकून ठेवणार आहे, जेणेकरून तो हवा लागून जास्त सुकला नाही जावा म्हणून। जेवढे आपल्याला इथे पिठाची आवश्यकता असेल तेवढंच पीठ बाहेर ठेवायचं आहे आणि बाकीचं पीठ आहे ते लगेच झाकून ठेवा। हा पिठाचा गोळा आहे तो मी इथे फिरवून घेऊन एक रोल बनवलेला आहे
आणि आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। हे करंजीचा पापड लाटण्यासाठी मी इथे तेल किंवा पीठ बिलकुल वापरणार नाही आहे, पण जर तुम्हाला वाटत असेल की हे पीठ खूप जास्त चिटकत आहे तर तुम्ही ह्यावरती थोडासा मैदा वापरून हे पीठ आहे ते तुम्ही लाटून घेऊ शकता। जर आपला हा पापड आहे तो खूप जास्त पातळ झाला तर आपली करंजी आहे ती तळल्यावरती कडक होण्याची शक्यता असते। आता हे पापड आहे ते मी इथे चार बोटांवरती ठेवलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला व्यवस्थित सारण भरता येतो। जेवढं तुम्ही जास्त सारण या करंजीमध्ये घालाल तेवढीच आपली करंजी आहे ती खाण्यासाठी खूप चविष्ट लागते। जर तुम्ही इथे खाली डायरेक्टली पोलीपटावरती हे सारण भरून घ्याल तर ही करंजीची जेव्हा आपण घडी मोडून घेतो तेव्हा जे सारण आहे ते पुढे सरकलं जातं आणि आपली करंजी आहे ती व्यवस्थित पॅक होत नाही, त्यामुळे मी हातावरती हे सारण भरून घेऊन आता ते पोलीपटावरती ठेवून थोडंसं दाबून घेतलेलं आहे। इथे खूप जास्त व्यवस्थित दाबून घ्या, जर करंजी व्यवस्थित इथे पॅक नाही झाली तर ती तेलामध्ये फुटली जाण्याची शक्यता असते। आता ह्या करंजीची जी साईडची कडा आहे ती मी इथे काचणीने कट करून घेतलेली आहे। अशा प्रकारामध्ये ही करंजी आपल्या इथे बनून पूर्णपणे रेडी आहे। तशाच प्रकारे मी इथे एक 10 ते 12 करंजी आहे ते इथे बनवून घेणार आहे। ही करंजी आहे ती मी आता इथे एका कॉटनच्या फडक्यावरती ठेवलेली आहे जेणेकरून ती ह्या प्लेटला चिटकली नाही जावे म्हणून, आणि वरतून कॉटनचा फडका ठेवलेला आहे जेणेकरून करंजी आहे ती जास्त हवा लागून सुकू नये म्हणून। इथे मी आता पूर्ण 11 करंजी आहेत त्या इथे बनवून घेतलेल्या आहेत। तेल एकदम छान कडकडीत गरम झालं की गॅसची फ्लेम आहे ती मीडियमवरती आणून आपल्याला ह्या करंजी आहेत त्या आता इथे या तेलामध्ये घालायच्या आहेत आणि आपण मीडियम फ्लेमवरतीच ह्या करंजी इथे पूर्ण व्यवस्थित तळून घेणार आहोत। जर तुम्ही ही करंजी तळताना गॅसची फ्लेम आहे ती फास्ट ठेवलीत तर ते करंजीच्या आतलं सारण आहे ते एकदम कडक होतो आणि आपली करंजी आहे ती देखील फक्त वरतून लाल होते आणि आतून कच्ची राहते। तुम्ही इथे पाहू शकता अवघ्या 1 ते 1.5 मिनिटामध्येच आपली ही करंजी आहे ती आता इथे छान फुलून वर आलेली आहे आणि त्या करंजीला हलकासा गोल्डन रंग देखील यायला लागलेला आहे। करंजी आहे ती मी आता इथे तेलामधून काढून घेते। अशा प्रकारामध्ये माझ्या इथे पूर्ण 1/2 किलो पिठाच्या इथे एकूण 26 करंजी ह्या झाल्या होत्या। ते पहा आपली ही करंजी आहे ती खूप इझिली फुटली जात आहे आणि यातलं सारण आहे ते देखील एकदम सुटसुटीतच आहे। तर हे बेसनचे लाडू करण्यासाठी सर्वप्रथम इथे एक कढई आहे ती इथे गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवली होती। कढई आपली चांगली गरम झाली की त्यात मी आता इथे 1 चमचे डालडा घेतलेला आहे। मी इथे पूर्ण 100 ग्रॅम डालडा आहे ते इथे 1/2 किलो बेसनसाठी वापरणार आहे। आता हे डिंक आहे ते आपल्याला ह्या डालड्यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। या डिंकामुळे आपले जे बेसनचे लाडू आहेत ते खाण्यासाठी थोडेसे कुरकुरीत लागतात आणि खाताना ते टाळाला चिकटले देखील जात नाहीत, म्हणून मी इथे डिंकाचा वापर केलेला आहे। तुम्ही डिंक आहे ते इथे स्किप देखील करू शकता। अशा प्रकारे मी हे डिंक आहे ते इथे व्यवस्थित या डालड्यामध्ये इथे तळून घेतलेलं आहे। हे डिंक आहे ते आता आपल्याला इथे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी हा डिंक आहे तो पूर्णपणे हाताने चुरून घेणार आहे किंवा मिक्सरमधून तुम्ही बारीक करून घेतलात तरी देखील चालेल। आता त्याच कढईमध्ये मी इथे बाकीचा जो डालडा होता तो इथे घातलेला आहे। तुम्ही ते साजूक तूप वापरलात तरी देखील चालेल। पूर्ण मी इथे 1/2 किलो बेसनच्या लाडूसाठी 100 ग्रॅम डालडा वापरलेला आहे। आता यात मी बेसन आहे ते इथे भाजून घेणार आहे। मी इथे डायरेक्टली बेसनचं पीठ वापरलेलं आहे। जर तुम्ही भाजलेलं डाळीचं पीठ वापरणार असाल तर आपल्याला हे इथे बेसनचं पीठ आहे ते मिनिमम 10 ते 15 मिनिटच भाजून घ्यायचं आहे। मी इथे कच्चं डायरेक्टली बेसनचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे मी इथे मिनिमम मीडियम फ्लेमवरतीच एक 1/2 तास तरी व्यवस्थित भाजून घेणार आहे। मध्ये थोडं हलवून घेत राहा जेणेकरून खालतून करपलं नाही जावं म्हणून, आणि गॅसची फ्लेम आहे ती एकदम स्लोच ठेवायची आहे, नाहीतर आपलं हे बेसनचं पीठ आहे ते खालतून लगेच करपलं जाईल। आता इथे पूर्ण 15 मिनिटे झालेली आहेत आणि माझं हे बेसनचं पीठ आहे ते हलकासं भाजत आलेलं आहे। त्यात मी आता इथे 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे। हे इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण माझं हे पीठ आहे ते थोडंसं सुकं झालेलं होतं त्यामुळे मी ह्यात साजूक तूप इथे ॲड केलेलं आहे। इथे पूर्ण 30 मिनिटे आता झालेली आहेत। आपलं हे पीठ आहे ते इथे व्यवस्थित भाजून झालेलं आहे। तुम्ही इथे पाहू शकता याला भरपूर प्रमाणात इथे डालडा सुटलेला आहे। त्यात आता मी इथे 2 चमचे पाणी घातलेलं आहे जेणेकरून हे पीठ आहे ते हलकासं रवाळ व्हावं म्हणून, आणि आपले लाडू आहे ते खाताना टाळायला चिकटले देखील जात नाहीत। अशा प्रकारे आपलं हे बेसनच्या लाडूचं पीठ आहे ते इथे व्यवस्थित भाजून झालेलं आहे। आता हे बेसनचं पीठ आहे ते आपण एका प्लेटवरती काढून घेणार आहोत आणि 5 ते 10 मिनिटे तरी हलकंसं थंड करून घ्यायचं आहे। इथे आता 4 ते 5 मिनिटे झालेली आहेत आणि आपलं हे पीठ आहे ते हलकंसं थंड झालेलं आहे। यात आता मी इथे डिंक घातलेलं आहे। जे डिंक आपण इथे तळून घेतलेलं होतं ते मी इथे पूर्णपणे व्यवस्थित हाताने चुरून घेतलेलं होतं। त्यात मी आता इथे 100 ग्रॅम पिठी साखर घातलेली आहे।
आता मी ह्यात वेलची आणि जायफळची पूड घातलेली आहे. पिठी साखर आहे ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. कोणाला जास्त गोड खाण्यासाठी आवडतात तर कोणाला कमी गोड आवडतात त्या प्रमाणामध्ये तुम्ही इथे पिठी साखरचा वापर करून घ्यायचा आहे. मी इथे 1/2 किलो बेसनच्या लाडूंसाठी 100 ग्रॅम पिठी साखर वापरलेली आहे. अशा प्रकारे हे आपलं लाडूचं बॅटर आहे ते आता इथे पूर्णपणे रेडी झालेलं आहे. मी आता आपले हे लाडू आहेत ते इथे वळण्यासाठी घेतलेले आहेत. तुम्हाला ज्या साईजमध्ये हे लाडू हवे आहेत त्या साईजमध्ये तुम्ही हे लाडू आहेत ते इथे वळून घ्या. लाडू आहेत ते तुमच्या पूर्णपणे साईजवरती डिपेंड आहेत, तुम्ही त्याची केवढी मोठी साईज ठेवणार आहात त्यावरती. लाडूमध्ये मी इथे 1 मनुका आणि 1 चारोली लावलेली आहे. तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आहेत ते वापरायचे आहेत ते तुम्ही इथे वापरून घेऊ शकता. आणि हे मिश्रण आहे ते थोडंसं गरम असतानाच आपल्याला हे लाडू इथे वळून घ्यायचे आहेत. हे मिश्रण जर आपलं पूर्णपणे थंड झालं तर लाडू वळताना थोडा त्रास होतो. माझे इथे 1/2 किलो बेसनच्या पिठाचे पूर्ण 12 लाडू आहेत ते इथे झालेले आहेत. मी तुम्हाला ह्यातील 1 लाडू आहे तो इथे फोडून दाखवते. तर ही शंकरपाळी करण्यासाठी मी इथे एक मोठी परात घेतलेली आहे. त्यामध्ये मी एक चाळण ठेवून या चाळणमध्ये 150 ग्रॅम म्हणजेच 2 मोठी वाटी मैदा घेतलेला आहे. आता ह्या मैद्यामध्ये मी इथे 2 चमचे रवा घातलेला आहे. रवा घातल्याने आपली ही शंकरपाळी आहे ती एकदम खुसखुशीत अशी बनते. त्यामध्ये आता मी एकदम थोडंसं चिमूटभर मीठ घातलेलं आहे. आता हे पीठ आहे ते आपल्याला इथे पूर्णपणे व्यवस्थित चाळवून घ्यायचं आहे. अशा प्रकारामध्ये मी हे पूर्ण पीठ आहे ते इथे व्यवस्थित चाळवून घेतलेलं आहे. आता इथे मी 1/2 वाटी म्हणजेच 50 ग्रॅम डालडा घेतलेला आहे. तुम्ही ते तूप देखील वापरू शकता. डालडा इथे छान एकदम कडकडीत गरम झाला की तो मी आता इथे पिठामध्ये घातलेला आहे. इथे मी 150 ग्रॅम पिठासाठी 50 ग्रॅम डालड्याचा वापर केलेला आहे. आता या पिठामध्ये जे डालड्यामुळे झालेली गुठली आहे ती आपल्याला इथे हाताने व्यवस्थित फोडून घ्यायची आहे. ज्याने हे डालटा आहे तो पूर्ण या पिठाला व्यवस्थित लागला जातो आणि आपली शंकरपाळी आहे ती एकदम छान खुसखुशीत अशी बनते. त्यात मी आता इथे 50 ग्रॅम पिठी साखर घातलेली आहे. इथे पिठी साखरचं प्रमाण आहे ते तुम्ही थोडंसं कमी जास्त केलं तरी देखील चालेल. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर पिठी साखरचं प्रमाण आहे ते इथे वाढवून घ्या. आता आपल्याला ह्या पिठामध्ये थोडं दूध घालून हे पीठ आहे ते इथे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जसं आपण नॉर्मली चपातीचं पीठ मळून घेतो तशाच प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे. पण हे पीठ आहे ते थोडंसं घट्ट असलं पाहिजे. मी इथे पूर्णपणे नॉर्मल टेम्परेचरमधलं 1/2 वाटी दूध घेतलेलं आहे. जेवढी आवश्यकता लागेल तेवढंच आपण दूध यात वापरणार आहोत. ते 5 मिनिटे मळून घेतल्यावरती आपलं हे पीठ आहे ते आता इथे व्यवस्थित मळून झालेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता हे पीठ माझं किती प्रमाणात घट्ट आहे ते. चपातीच्या पिठापेक्षा हे थोडंसं घट्ट असलं पाहिजे. इथे मी 1/2 वाटी दूध घेतलेलं होतं त्यातून अजूनही माझं 4 चमचे दूध आहे ते इथे पूर्ण शिल्लक आहे. आता आपल्याला हे पीठ आहे ते 1 ते 1.5 तास तरी झाकून ठेवायचं आहे ज्याने या पिठामधला रवा आहे तो हलकासा फुलला जातो. आता इथे पूर्ण 1 तास झालेला आहे. आपलं हे पीठ आहे ते 1 तासानंतर हलकासं कडक झालेलं आहे त्यामुळे आपल्याला हे पुन्हा इथे मळून घ्यायचं आहे. हे शंकरपाळीचं पीठ आता इथे पूर्णपणे रेडी झालेलं आहे. आता ह्या पिठाचे मी इथे 2 गोळे करून घेतलेले आहेत. 1 इथे पिठाचा गोळा घेऊन तो मी आता इथे व्यवस्थित लाटून घेणार आहे. थोडीशी जाडसरच आपल्याला ही पोळी इथे लाटून घ्यायची आहे. जर तुम्ही ही पोळी आहे ती एकदम पातळ लाटून घेतली तर आपल्या शंकरपाळीला व्यवस्थित इथे लेअर पडला जाणार नाहीत. अशा प्रकारे ही पोळी आहे ती मी इथे लाटून घेतलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता माझी ही पोळी आहे ती अतिशय पातळही नाही आहे आणि खूप जास्त देखील जाड नाही आहे. आता ह्या पोळीची जी साईडची कड आहे ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. शंकरपाळी कट करताना तुम्ही इथे काचणीचा देखील वापर करू शकता. पण काचणीने शंकरपाळी पाडल्याने ज्याने शंकरपाळीची साईडची कडा असते ती थोडी दबली जाते त्यामुळे आपली शंकरपाळी आहे ती इथे व्यवस्थित फुगली देखील जात नाही आणि त्याला व्यवस्थित लेअर्स देखील पडत नाहीत. त्यामुळे शंकरपाळी करताना नेहमी सुरीनेच कट करून घ्या. इथे शंकरपाळी आहे ती मी इथे स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतलेली आहे. तुम्ही डायमंड शेपमध्ये देखील ही शंकरपाळी आहे ती इथे कट करून घेऊ शकता. अशा प्रकारे ही शंकरपाळी आहे ती मी इथे व्यवस्थित कट करून घेतलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता ही शंकरपाळी माझी किती प्रमाणात जाड आहे ते. तशाच प्रकारे मी आता इथे अजून 1 पोळीची शंकरपाळी इथे बनवून घेणार आहे. दुसरीकडे मी 1 कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल एकदा का छान कडकडीत गरम झालं की गॅसची फ्लेम आहे ते आपल्याला स्लो करून एक एक करून ह्या शंकरपाळी आहेत ते ह्या तेलामध्ये घालायचे आहेत. आणि पूर्ण मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ह्या शंकरपाळ्या आहेत त्या इथे तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहेत. जर का गॅसची फ्लेम तुम्ही वाढवून घेतली तर आपली शंकरपाळी आहे ती वरतून लगेच करपली जाईल आणि आतून कच्ची राहण्याची शक्यता असते. मिनिमम 7 ते 8 मिनिटे तरी आपल्याला ही शंकरपाळी तळण्यासाठी पूर्ण टाईम लागतो.
तुम्ही इथे पाहू शकता अवघ्या 1 ते 2 मिनिटांमध्येच माझ्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या आता इथे फुलून छान वर आलेल्या आहेत. मध्ये मध्ये ह्या शंकरपाळ्या आहेत त्या इथे फ्लिप करून घेत राहा, म्हणजे त्याची दोन्ही साईड आहे ती इथे व्यवस्थित तळली जाईल. अशा प्रकारे एक पूर्ण 7 ते 8 मिनिटे तळून घेतल्यावरती ह्या शंकरपाळीला इथे छान बिस्किट रंग आलेला आहे. आता ही शंकरपाळी आहे ती मी इथे तेलामधून काढून घेते. ही शंकरपाळी आहे ती रूम टेम्परेचरवरती पूर्णपणे थंड करून घ्या, त्यानंतरच ती खाण्यासाठी घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल की आपली शंकरपाळी किती बिस्किटसारखी खुसखुशीत अशी झालेली आहे. ते तुम्ही इथे पाहू शकता माझ्या या शंकरपाळीवरती किती सुंदर अशा लेअर्स पडलेल्या आहेत त्या. मी तुम्हाला ह्यातील एक शंकरपाळी आहे ती इथे फोडून दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल की ही शंकरपाळी किती प्रमाणात खुसखुशीत अशी झालेली आहे. ते तुम्ही इथे पाहू शकता किती इझिली ही शंकरपाळी आहे ती फुटली जात आहे. याचा तर हा पोह्यांचा चिवडा करण्यासाठी सर्वप्रथम आपण लाले पोहे आहेत ते इथे भाजून घेणार आहोत. पोहे भाजण्यासाठी मी ते एक कढई आहे ती इथे गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवली होती. कढई आपली चांगली गरम झाली की आता आपल्याला हे पोहे आहेत ते इथे मिनिमम 7 ते 8 मिनिटं तरी मीडियम फ्लेमवरती चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. आणि पोहे भाजताना सतत हे मिक्स करून घेत राहा, जेणेकरून पोहे आहेत ते खालतून करपले नाही जावेत म्हणून. इथे आता एक 7 ते 8 मिनिटे झालेली आहेत, आपले पोहे इथे व्यवस्थित भाजून झालेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता आपल्या पोह्यांचा आकार आहे तो थोडासा लहान झालेला आहे, थोडेसे हे पोहे श्रिंक झालेले आहेत. आणि हे पोहे आहेत ते खूप इझिली चुरले जात आहेत, म्हणजे समजायचं की आपले हे पोहे आहेत ते इथे व्यवस्थित भाजून झालेले आहेत. हे पोहे आहेत ते आता मी इथे एका प्लेटवरती काढून घेते. त्याच कढईमध्ये मी आता इथे 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल एकदा का छान कडकडीत गरम झालं की त्यात मी आता आपला हा खोबरा आहे तो इथे हलकासा भाजून घेणार आहे. तुम्ही इथे कोणतेही जे ड्रायफ्रूट्स वापराल ते थोडेसे तरी भाजून घ्या. मिनिमम 2 ते 3 मिनिटे तरी मी आता हा खोबरा इथे व्यवस्थित भाजून घेते. 2 ते 3 मिनिटांमध्ये आपला एक खोबरा आहे तो इथे व्यवस्थित तळून झालेला आहे. आता हा खोबरा आहे तो मी आता इथे तेलामधून काढून घेते. आता त्याच तेलामध्ये मी आता इथे 50 ग्रॅम शेंगदाणे घातलेले आहेत. शेंगदाणे देखील आपल्याला हलके असे भाजून घ्यायचे आहेत. हलके असे आता इथे शेंगदाणे भाजत आलेले आहेत. त्यात आता मी इथे जी आपली चण्याची डाळ आहे ती इथे घातलेली आहे. चण्याची डाळ भाजण्यासाठी जास्त टाईम लागत नाही म्हणून आधी शेंगदाणे थोडेसे परतून घेतलेत, त्यानंतर मी आता ह्यात आपली डाळ घातलेली आहे. डाळ आणि शेंगदाणे पुन्हा मी इथे व्यवस्थित 2 मिनिटे परतून घेतलेलं आहे. आता ही डाळ आणि शेंगदाणे आहेत ते मी आता इथे तेलामधून काढून घेते. त्याच कढईमध्ये मी आता इथे पुन्हा 1 चमचे तेल घातलेलं आहे. तेल एकदा का छान कडकडीत गरम झालं की त्यात मी आता 1 चमचे मोहरी घातलेली आहे. मोहरी इथे आपली चांगली तडतडून झालेली आहे. त्यात मी आता इथे 1 चमचे जिरं घातलेलं आहे, 1 चमचे धणे आणि 2 चमचे बडीसोप घातलेली आहे. बडीसोप बरोबर माझं इथे थोडंसं मीठ देखील पडलेलं होतं, त्यामुळे मी नंतर मिठाचा वापर आहे तो एकदम कमी प्रमाणातच करणार आहे. त्यात आता मी इथे 3 कापलेली हिरवी मिरची घातलेली आहे आणि भरपूर असा कढीपत्ता वापरलेला आहे. तुम्हाला इथे जसं तिखट आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही इथे मिरची वापरून घ्या. कढीपत्ता आहे तो आपल्या इथे चांगला कुरकुरीत झालेला आहे. त्यात आता आपल्याला इथे 1 चमचे हळदी पावडर घालायची आहे. हळदी पावडर घालताना गॅसची फ्लेम आहे ती एकदम स्लोच ठेवा, नाहीतर हळद आहे ती लगेच खालतून करपली जाईल. आता ह्यात मी लगेच आपलं तळून घेतलेले खोबरा, शेंगदाणा आणि चण्याची डाळ घातलेली आहे. खोबरा आणि शेंगदाणे ह्यात व्यवस्थित मिक्स करून झाले की आता मी ह्यात भाजलेले पोहे घातलेले आहेत. आता आपल्याला ही फोडणी आहे ती ह्या पोह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. खूप जास्त जोरात चमचाने मिक्स नका करून घेऊ, जाणे हे पोहे आहेत ते आपले चुरले जातील, म्हणून एकदम छोट्या चमचाने मिक्स करून घ्या. अशा प्रकारामध्ये ही फोडणी आपली ह्या पोह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे. त्यात आता मी इथे पुन्हा थोडंसं मीठ घातलेलं आहे. गॅस बंद करून झाली की आपल्याला हा चिवडा आहे तो हलकासा थंड करून घ्यायचा आहे, त्यानंतर आपण ह्यात आपली पिठी साखर घालणार आहोत. मी आता इथे गॅस बंद करून घेतलेली आहे. 5 ते 10 मिनिटांनंतर मी आता ह्यात इथे पिठी साखर घातलेली आहे. इथे मी 2 चमचे पिठी साखर वापरलेली आहे. तुम्हाला जसं गोडी हवी असेल ह्या चिवड्यामध्ये त्याप्रमाणात तुम्ही ते पिठी साखर वापरून घ्या. तुम्ही ह्या चिवड्यामध्ये थोडासा चाट मसाला देखील घालू शकता, ज्याने आपल्या चिवड्याला मस्त एकदम चटपटीतपणा येतो. अशा प्रकारामध्ये आपला हा कुरकुरीत असा पोह्यांचा चिवडा आहे तो इथे बनून पूर्णपणे रेडी झालेला आहे.
तुम्हाला या आवाजावरून समजलंच असेल की आपला हा चिवडा आहे तो किती प्रमाणात कुरकुरीत असं झालेला आहे ते। अशा प्रकारामध्ये आपले 5 फराळाचे पदार्थ आहेत ते इथे पूर्णपणे रेडी झालेले आहेत। तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा। तुम्हाला ह्या 5 फराळामध्ये कुठेही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या देखील मला कमेंटद्वारे जरूर कळवा। आणि माझी ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।